बातमी झेड प्लस सुरक्षेवरून सुरू झालेल्या राजकारणाची आहे. ज्येष्ठ नेते शरद पवारांना केंद्र सरकारनं झेड प्लस दर्जाची सुरक्षा देऊ केली आहे. मात्र केंद्राच्या झेड प्लस सुरक्षेवरच शरद पवारांनी संशय व्यक्त केलाय. झेड प्लस सुरक्षा म्हणजे निवडणुकीच्या काळात ऑथेंटिक माहिती मिळवण्याची व्यवस्था असल्याचं पवार म्हणत आहेत. दरम्यान पवारांना झेड प्लस सुरक्षा हा पराभवाच्या भीतीनं दबाव आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असा आरोप खासदार संजय राऊतांनीही केलाय. तर पवारांची सुरक्षा देशासाठी महत्वाची असल्यानं काळजीपोटी सुरक्षा दिली असावी अशी प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आणि त्यावरून आता राजकारण रंगू लागलेलं आहे. शरद पवार एकीकडे म्हणतात ऑथेंटिक माहिती मिळवण्याचा हा प्रयत्न असावा निवडणुकीच्या काळात, तर दुसरीकडे संजय राऊतांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. तर शंभूराज देसाईंनी काळजीपोटी ही सुरक्षा देण्यात आल्याचं म्हटलंय. ज्या नेत्याची लोकप्रियता आहे, जो नेता आपला पराभव करू शकतो, त्या नेत्याला कुठेतरी अडकवून ठेवायचं, त्याच्या मनावरती दबाव आणायचा, त्याची माहिती घ्यायची, यासाठी अशा प्रकारची सुरक्षेची व्यवस्था होत असते. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.